विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता दहावी इतिहास मित्रांनो आपण एक जुलै दोन हजार एकवीस रोजी इयत्ता दहावीतील इतिहासाच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेच्या कृतीपत्रिकेचा आराखडा समजून घेतला दोन्ही व्हिडिओ एक जुलै रोजी आपल्याबरोबर शेअर करण्यात आलेले होते तत्पूर्वी देखील आपण पहिल्या प्रकरणाचा गुगलमीटच्या सहाय्याने अभ्यास केलेला होता हे आपल्याला विदित आहेच दोन जुलैपासून आपण शासनाने आयोजित केलेल्या सेतू अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि या सेतू अभ्यासक्रमातील उजळणीचा जो पहिला दिवस होता इतिहासाबद्दलचा इतिहासाचा त्यामध्ये प्रकरण क्रमांक एक आणि दोन इयत्ता दहावी इतिहासाचं प्रकरण क्रमांक एक आणि दोन म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन भारतीय परंपरा या दोन्ही प्रकरणांचा संदर्भ हा सेतू बांधणीमध्ये इयत्ता नववीतील पहिल्या प्रकरणाशी कसा आहे याबद्दलची चर्चा आपण केली त्यानंतर या सेतू अभ्यासक्रमाचा दुसरा दिवस त्यात देखील याचे काही संदर्भ आपल्याला आढळून आले सेतू अभ्यासक्रमाचा सहावा दिवस आणि आठवा दिवस या या दिवशीचे व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत सेतू अभ्यासक्रमाचे ते देखील इयत्ता दहावीतील पहिलं आणि दुसरं प्रकरण समजून घेण्यास निश्चितच पूरक आहेत याची आपण नोंद घ्यावी तेव्हा आपण पहिल्या प्रकरणामध्ये इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरांचा अभ्यास केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने इतिहासाचा अभ्यास ही अखंड चालणारी प्रक्रिया है है आहे हे आपण समजून घेतले आहे इतिहास संशोधनासाठी आवश्यक घटक कोणते असतात सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा लेखन म्हणजे काय इतिहासकाराची व्याख्या आणि बाकीच्या अनेक घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे इतिहास लेखनाची व्याप्ती समजून घेतलेली आहे आणि त्याखाली दिलेला गृहपाठ आपण नक्कीच पूर्ण केलेला असेल अशी मला खात्री आहे आज आपण इयत्ता दहावीतील इतिहास विभागातील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरा तेव्हा हे प्रकरण आपण साधारणपणे तीन भागामध्ये विभागणार आहोत आज या व्हिडिओमध्ये भाग पहिला इतिहास लेखनाची भारतीय परंपरा समजून घेणे हे आपल्या या उपघटकाचं उद्दिष्ट आहे भारतीय इतिहास लेखनाची जी वाटचाल आहे ती मुख्यत्वे प्राचीन काळातील इतिहासलेखन इतिहास इतिहासलेखन आणि आधुनिक इतिहासलेखन अशा तीन भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण प्राचीन काळातील भारतीय इतिहास लेखन समजून घेऊया मित्रांनो आपण आज एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत एका क्लिकवर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घडलेली कुठलीही छोटी मोठी घटना आपल्याला दुसऱ्या सेकंदाला समजू शकते इतकं तंत्रज्ञान आज विकसित झालेलं आहे मात्र प्राचीन काळी घडणाऱ्या घटना पाळल्या जाणाऱ्या परंपरा आपल्या पूर्वजांचे पराक्रम सामाजिक बदल ज्याला आपण स्थित्यंतरे म्हणतो आणि त्याबद्दलच्या आठवणी या केवळ आणि केवळ मौखिक परंपरेनेच जपल्या जात होत्या आता मौखिक परंपरा आपल्याला माहिती आहे आपण इतिहासाची साधने अभ्यासलेली आहेत नववीत पण अभ्यासली आणि गेल्या प्रकरणात पण आपण त्याची उजळणी केलेली आहे <coughs> भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने मौखिक साधनांचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे त्याची पुनरावृत्ती मी आता पुन्हा करणार नाही हडप्पा संस्कृतीचं जे काही अवशेष आपल्याला सापडले उत्खननामध्ये आणि त्याच्या आधारे जो त्या संस्कृतीचा अभ्यास करण्यात आलेला आहे हडप्पा संस्कृतीचा त्यातील मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला ही इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे पुरावे आपल्याला त्या हडप्पा संस्कृतीतील प्राचीन लेखांच्या आधारे मिळालेले आहेत हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यामध्ये अजून आपल्याला पूर्ण यश मिळालेलं नाही त्यामुळे अनेक पदर या बाबीचे भारतीय इतिहास लेखनासंबंधाचे अजूनही उलगडलेले ले नाहीत भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन आणि लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येते मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून याची सुरुवात होते सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून आपल्याला धातू आणि त्यापासून बनवलेली नाणी मूर्त्या शिल्पे ताम्रपटावरील कोरीव रेख हे उपलब्ध होतात ताम्रपटांवरील या लेखांमुळे तत्कालीन राजांचा कार्यकाळ त्यांची वंशावळ त्यांचा राज्यविस्तार तत्कालीन शासन व्यवस्था त्या काळामध्ये विविध पर्यटकांनी किंवा संशोधकांनी इतिहासकारांनी केलेली केलेले प्रवास आणि लिहिलेली प्रवास वर्णने ही मिळून येतात आणि इतिहास लेखनाची ही सर्व महत्त्वाची साधने मानली जातात एवढेच नाही तर तत्कालीन काही ताम्रपटांवरून तत्कालीन राजकीय घडामोडी समाजरचना हवामान निसर्गचक्रातील बदल नैसर्गिक आपत्ती जसं की दुष्काळ याविषयी काही निष्कर्ष आपल्याला त्या ताम्रपटांच्या आधारे अभ्यासता येतात उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सातव्या पानावरती हे समजून घ्या या सजराखाली एक माहिती दिलेली आहे सोहगौडा हे, हे ठिकाण उत्तर प्रदेशात गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी जो ताम्रपट सापडलेला आहे हा ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला कोरीव लेख आहे ताम्रपटावरती आणि त्याच्यामध्ये जी काही चिन्हं आहेत त्या चिन्हांचं जर डिकोडिंग केलं तर असं लक्षात येतं की त्या ठिकाणी एक कोठारघराचं ते निदर्शक असावेत कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावं असा आदेश त्या लेखामध्ये दिलेला आहे दुष्काळजन्य परिस्थितीचं निवारण करण्यासाठी जे काही आपत्ती व्यवस्थापन त्या काळी केलं जात होतं त्याचा संदर्भ या ठिकाणी मिळतो म्हणजे आज जे काही व्यवस्थापनशास्त्र विकसित झालेलं आहे त्याचं मूळ देखील भारतीय परंपरेमध्ये आपल्याला इतिहासात सापडतं प्राचीन काळी देखील आपत्ती व्यवस्थापन केलं जात होतं नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वी या ठिकाणी काळजी घेतली जात होती हा इतिहास आपल्याला उलगडता येतो आणि म्हणून या ऐतिहासिक साधनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे जसे की भौतिक आणि मौखिक साधने ही इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची ठरतात तसेच काही लिखित साधने देखील महत्त्वाचे आहे प्राचीन भारतीय साहित्य यामध्ये प्रामुख्याने रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये पुराणे जैन ग्रंथ बौद्ध ग्रंथ परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने यांचा समावेश होतो ही सगळी इतिहास लेखनाची महत्त्वपूर्ण साधने मानली जातात इसवी सनाच्या सातव्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं हे ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचं आहे त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं अत्यंत वास्तववादी चित्रण त्याने केलेलं दिसून येतं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो भारतीय इतिहास लेखनाच्या एकूण वाटचालीमध्ये आरंभीच्या काळात प्राचीन काळामध्ये प्रामुख्याने इतिहास लेखन हे प्रस्तरांवर दगडी स्तंभांवर त्यानंतर धातूचा शोध लागल्यानंतर तांबे या धातूच्या ताम्रपटांवर आणि त्यानंतर कागदाचा शोध लागल्यानंतर लेखनकला विकसित झाल्यानंतर जी महाकाव्य निर्माण झाली रामायण महाभारतासारखी त्यानंतर जैन बौद्ध ग्रंथ लिहिले गेले म्हणजे लेखनकला तेव्हा सर्वप्रथम मौखिक साधने त्यानंतर भौतिक साधने आणि त्यानंतर लिखित साधने या क्रमाने प्राचीन काळामध्ये भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल होती हे आपल्याला यावरून समजतं तेव्हा हा पहिला उपघटक आपण अभ्यासलेला आहे भारतीय इतिहास लेखनाची प्राचीन काळातील वाटचाल किंवा प्राचीन काळातील भारतीय लेखन, तेव्हा या प्रकरणाच्या शेवटी दिलेला गृहपाठ आपण वहीमध्ये सोडवावा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे धन्यवाद